एकेन काय व्हायचा, एकेन काय व्हायचा, ताई कौशा आले दौशा बघता मी खाते आता परत कॉपी बाबा बाबा परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. वैसाव मध्ये आलोय, सांगायची गरज नाही, एवढे नटून ठटून दिसतंय तुम्हाला. आता होणार आहे रॅलीची सुरुवात, जी आतुरतेने वाट बघत असतो. मी नारळ जो आपण गेलो समुद्रात सोडला, त्याच्यानंतर रॅलीची सुरुवात होते, तर ती होणार आहे. आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला पूर्णपणे जी 2-2.5 तासाची रॅली असते, रॅलीच्या नंतर, रॅली झाल्याच्या नंतर काही लोक आपल्या भावाला जातात, राख्या बांधायला जातात. राखा बांधायच्या नंतर ते परत त्या स्पॉटवर ते येतात जिथे मांडव घातलेला आहे. पुढे तुम्ही बघणार आहात व्हिडिओ मध्ये, तिथे म्हणून ते परत नाचतात 1.5-2 तास. पण रात्रीपर्यंत पूर्ण सचिन दादा आहेत, दादा लवकर लवकर, तर सचिन दादा आहे ज्याच्यामुळे मी इथं आहे, त्यांना कॉन्टॅक्ट केलेला होता, तर ते आहेत इथं. तर तुम्ही रेली मध्ये त्यांना सुद्धा बघणार आहेत. पूर्ण गेटअप सर्वांचा 1 नंबर झालेला आहे. तर व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघा, रेली खरोखर खूप भारी होणार आहे. चला व्हिडिओ कंट्रो, गोविंद 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 गोविंद. आणि नारळी पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना कास्कर बंधू तर्फे हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण मसान देवी जी आपली आई आहे तिथं पोहोचलेलो आहोत आपण. आणि सर्व इथं मंदिराला आराम करतात. एक इथून रेली निघणार आहे, जे तुम्ही मगाशी बघितला नारळ आपण जो समुद्रात वाव केला, त्याच्यानंतर अर्पण केल्यानंतर आपण थोडीशी रॅली काढणार आहोत. इथे ते आपला जो मंडप घातला आहे तिथपर्यंत पोहोचणार आहे. इथं बघू शकता सर्व इथं बसले ताई लोक, पूर्ण इथं आहेत सर्व बसलेली आहेत मंडळी यांची. इथपर्यंत फोटोशूट चालू आहे, जो तो नाश्ता वगैरे पण करतो आहे. ताई नाचून नाचून दमलेली आहे, नाचून नाचून दमले तर म्हणून नाश्ता करतात ते इथं पूर्णपणे. एकेन काय व्हायचा, एकेन काय व्हायचा दीदी, तुम्ही नाही घेतला, खूपच आहे आई. आणि इथे सर्वांना ढोकळे आहेत, वडे आहेत. आई चटणी नाही घेतली तुम्ही, तर सर्व मस्त नाश्ता वगैरे करते. याच्यानंतर यांची रेली निघणार आहे. ती 2-2.5 तास लागतील ना रेलीला, नाचत गाजत वाजत. तर तुम्ही आता पुढे बघा आपल्याला किती वेळ लागतोय रेलीमध्ये जायला सर्व. आणि मस्त जेवढे पण सर्व काही ओके ओके ओके, मग त्याच्यानंतर परत रेली, ओके ओके, परत नाचायला. म्हणजे त्यांचा पूर्ण या लोकांचा पूर्ण प्लॅनिंग करून चाललेलं आहे. पूर्ण 9 वर्ष लागतात, 9 वर्ष आता झाल्यानंतर. हो, महत्त्वाचं मत. आणि मी स्वतः दरवर्षी वाट बघत होतो, आणि या वर्षाची मला वाट खूप होती. आणि मला पाहिजे तसं लोक इकडं खरोखर कोळी समाज आगरी समाज एवढा स्वभाव आहे ना, एकदम नॅचरल जसे ना तसं आहे. आणि खरोखर मला जाम आवडेल तुम्ही लोक आता व्हिडिओ माझ्या चॅनलवर आगरी कोळी लोकांचीच व्हिडिओ बघत असता. आता फोटोशूट आलो, ऐक ग बोलशील, बोल काहीतरी तुझा एक्सपिरियन्स सांग. म्हणजे आवरी वर्ष झाले आणि तुम्ही बघत आहे, कसं वाटतं तुम्हाला, कशी तयारी? लास्ता तुम्ही लास्ता आवड वय झाले तुमचा, लास्ता बोलायला हे आईचा लास्ता बोलायला. टेन्शन नाही म्हणजे जवळच्या जवळच. सो प्रत्येकाची इथं तुम्ही पाहू शकता खूप गर्दी झालेली. जो तो बिचारा माझ्या तेजाला हैराण केले ताई लोकांनी. फोटो शूट नुसता फोटो 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 फोटो. जय राज.
बघू शकता तुम्ही मस्त ताटाचे सर्व पोझिशन मध्ये उभे आहेत काही लोक पूर्ण पोज देत इथं झालेली आता ही पालखी इथं ठेवलेली आहे आणि कोळी समाज मसान देवीचा हा तुम्हाला झूम करून दाखवतोय मी हे बघा देवीचा मंदिर आहे आणि वेळ पण झाली आहे आपली रेडीची वेळ झाली आहे बाबा बोलतात टाइम झालाय 1.5 तासच राहिलाय 10 वाजेपर्यंतच टाइम आहे रेडीसाठी बरोबर आहे तर लवकरच आता निघावं लागेल नाश्ता वगैरे झालेला आहे आई हो नाश्ता केला बाबा तर आई वगैरे चहा कॉफी घेतात त्याच्यानंतर इथून रेली नाही घेतला आई घेतला ताई कौशा आले तौशा बघता मी खाते आता परत कॉफी बाबा बाबा ताईनी बाबा धुरकूस केले नुसतं तर त्याला काय ना खा 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 नाही ना मी घेतला मी तर चला आता निघते रेली
कशी वाटली रैली तुम्हाला नक्की सांगा. आज तेजस आलेला बरेच दिवसानंतर माझ्यासोबत आणि मला खरोखर मी सुद्धा नाचलोय आणि बरीच अशी मजा आली. तर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल इथपर्यंत तर प्लीज सबस्क्राईब करा. खरोखर सांगतो मला सबस्क्राईब करा आणि हो खूप 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 मजा आली. आणि कमेंटमध्ये मला सांगा की कोणाचा डान्स तुम्हाला आवडलेला आणि काय काय शूट्स आवडलेले असेच कंटेंट घेऊन येणार आहे. आणि हो सबस्क्राईब करून ठेवा कारण की तुम्हाला गोकुळ अष्टमीची पण व्हिडिओ माझ्या चॅनलवरती बघायला भेटेल. एकूणती एक सर्व माहिती त्याच्यामध्ये असेल तशी दहीहंडीच्या दिवशीची पण तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायला भेटेल. तर चॅनलला विसरू नका, मॅक व्लॉग नाव आहे. आणि तुम्हाला कुठलाही काही कंटेंट असतील तर मला इंस्टाग्रामला DM करू शकता. भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, राधे राधे.